सोलापुरातील तमाम भक्तांना वेद लावून राहिलेल्या सोलापूर ते श्रीशैल या श्री सिद्धेश्वर नंदीध्वज पदयात्रेला बुधवारी 13 मार्चपासून मोठ्या भक्तिमय वातावरणात प्रारंभ झाला. गुढीपाडव्याच्या पार्श्वभूमीवर प्रतिवर्षी सोलापूर ते श्रीशैल दरम्यान नंदीध्वज पदयात्रा काढण्यात येते. प्रतिवर्षी 2 नंदीध्वज श्रीशैल इथं जातात. या ठिकाणी धार्मिक विधी आणि कार्यक्रम पार पडल्यानंतर ते सोलापूरला पुन्हा परततात. प्रतिवर्षीप्रमाणे यंदाच्या वर्षी 13 मार्च रोजी नंदीध्वज पदयात्रेचे आयोजन करण्यात आलं. यंदा मात्र 2 ऐवजी 5 नंदीध्वज या पदयात्रेत सहभागी झाले आहेत. सोलापूरचे ग्रामदैवत श्री शिवयोगी सिद्धरामेश्वर महाराजांच्या मंदिरात मोठ्या भक्तिमय वातावरणात काशी जगद्गुरू डॉक्टर मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजी यांच्या हस्ते यात्रा सोहळ्याचे प्रमुख मानकरी राजशेखर हिरे अब्बू यांच्या उपस्थितीत नंदीध्वजाचे पूजन करण्यात आले. त्यानंतर पारंपरिक मार्गानं शिवयोगी सिद्धरामेश्वर महाराजांच्या हातातील योगदंड तसंच पालखीसह हे नंदीध्वज सोलापुरात एक चैतन्यमय वातावरण आपल्याला पाहायला मिळालं. शिवयोगी सिद्धरामेश्वर यात्रा 13 जानेवारी सुरुवात झाली. त्याच्यानंतर योगायोग आज शिरशैल नंदीध्वज 13 तारखेलाच निघाला आहे. म्हणजे हा एक योगायोग आहे. जवळजवळ 28 वर्षांना हा योग आलेला आहे. आज सकाळी सिद्धेश्वर मंदिरात श्री 1008 जगद्गुरू मल्लिकार्जुन शिवाचार्यांच्या शुभ हस्ते व आमदार विजयकुमार देशमुख यांच्या उपस्थितीत आणि सर्व देशमुख परव हिरे पर सर्व यात्रेचे सर्व मानकऱ्यांचे उपस्थित सिद्धेश्वर मंदिरात पूजा होऊन काट्या शिरशैल मार्गात झाले. आज ही जवळपास 26 दिवसांचा प्रवास आहे. 26 दिवस झाला जातात. या आधी इथं आल्यानंतर 15 तारखेला पुन्हा 68 लेखाचा मोठा सोहळा होणार. जवळजवळ 35 मुक्काम राहणार. 30 ते 35 मुक्काम. आणि तिथं गेल्यावर सर्व प्रत्येक ठिकाणी सर्व भाविक आनंदानं आणि श्रद्धेनं भक्तीनं सगळ्याकडे प्रसादाचा सोय करतात. नंदीध्वज धारक 150 लोक आहेत. पुन्हा हे वाढतच जातात. हे आता मी जन्म 71 निघालो होतो 71 मग त्याच्यानंतर 96 त्याच्यानंतर 85 ते 71 सालापासून चालूच आहे. म्हणजे आज 5 काट्या जो आहे 96 निघाला होता. त्याच्यानंतर आज म्हणजे 28 वर्षांना योगायोगाला शिक्षणमध्ये संध्याकाळी थेर नेतो आहे. त्या थेरमध्ये आपल्या काट्याला मान आहे. तिथं 5 काट्या असतात थेरच्या समोर गुढीपाडव्याला. तब्बल 28 वर्षांनी 5 ही नंदीध्वजांची पदयात्रा श्रीशैलला जाण्याचा योग जुळून आल्याची माहिती नंदीध्वजाचे प्रमुख मानकरी राजशेखर हिरेहाबू यांनी दिली. प्रसाद दिवाणजी, लोकल 18, सोलापूर.